subscribe now and press the bell icon. Never miss an update. तलवार व चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जामनेर रोडवरील दीनदयाल नगर जवळील वैतागवाडीमध्ये पैसे लुबाडण्याच्या वादातून 5 ते 6 अज्ञातांनी बंदुकीचा धाक दाखवत धारदार शस्त्राने हल्ला करत मायलेकांना जखमी केले असल्याची माहिती जखमी पीडितेने दिली आहे. शहरात रात्री 10 वाजेच्या सुमारास वैतागवाडी परिसरामध्ये रोजी संतोष आहेर ही महिला आपल्या मुलासह घराबाहेर बसलेली असताना एका अज्ञाताने समोर येऊन आपल्या जवळील धारदार शस्त्राचा धाक दाखवत 50,000 रुपये दे नाहीतर तुझ्या मुलाला किडनॅप करेल अशी धमकी दिल्याने पीडितेच्या आरडाओरड नंतर त्या अज्ञाताने तलवारीने पीडितेच्या हातापायावरती हल्ला करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता आलेल्या 5 ते 6 अज्ञातांनी आपल्या जवळील चाकू आणि तलवारीसह विटा फेकून परिसरातील नागरिकांच्या घरात घुसून विध्वंस करत त्यांना जखमी केले. यात काही लहान मुलांना देखील या हल्ल्याचा मारा बसला असून ती जखमी झाली आहे. पीडित महिलेने बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली असता पोलीस प्रशासनाकडून तात्काळ जखमींना उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदरील ही महिला नाशिक येथील रहिवाशी असून पोटा पाण्यासाठी भुसावळ येथे आपल्या आई आणि मुलासह स्थायिक होऊन मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवत असते. आज झालेल्या या हल्ल्यामध्ये पीडितेच्या मुलासह परिसरातील वाचवायला आलेले नागरिक देखील जखमी झाले असून या अज्ञातांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये सुरू होते. दरम्यान वैतागवाडी मध्ये आणखीन एका दुसऱ्या ठिकाणी देखील तोडफोड करत वाद झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज घडलेल्या या घटनेमुळे शहरात सध्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे. उधर से आई थी, मैं इधर बैठी थी थोड़ी देर के लिए. तो उधर से वो लड़का आया, उसने मेरे को 50,000 रुपये मांगे. तो मैं दे रही नहीं थी. मैं बोले क्यों दूँ? तो बोले नहीं तो फिर तेरे बच्चे को किडनैप कर दूंगा. तो उसने तलवार निकाली और डायरेक्ट मेरे हाथ पे मार दिया. अच्छा. हाँ, तो बोले 50,000 नहीं देंगे तो बच्चे को किडनैप कर लूंगा. ओके. तो उसने तलवार मारी तो ये सब जन छुड़ाने आए थे तो इनके ऊपर भी ईटा ईटा बीटा फेंक दिए थे, इनके बच्चों के ऊपर, इनके ऊपर. ये छुड़ाने आए थे तो बीच में. अच्छा. हाँ जी. कितने लोग थे? मम्मी को भी मारा, वो अकेला था और बाकी का मैंने देखी नहीं, वो अकेला ही था. अच्छा. अभी पुलिस पुलिस वालों ने क्या बोला आपको? पुलिस वालों ने ये बोला है क्या, उन्होंने मेडिकल का ये दिया है. अभी मेडिकल के मैं दवाखाने में जा रही हूँ. उसके बाद में फिर वो क्या करेंगे. और उसके हाथ में कुछ था क्या? और कुछ? हाँ, उसके हाथ में और बंदूक भी थी, चक्कू भी था और एक तलवार थी बस. अच्छा, तलवार थी क्या? लेकिन तलवार से ही मारा है, देख ले. बंदूक भी थी? हाँ जी. कंफर्म? हाँ. हम खाना खा रहे थे, ये लड़की आई, बातचीत कर रही थी घर पे, तो उससे 50,000 रुपये दे बोले, नहीं तो रहने का हुआ तो यहाँ पे. और उसके हाथ पे तलवार से वार करे, उसके साथ 5 जन थे. नहीं तो बोले यार रहना हुआ तो 50,000 रुपये लगेंगे, नहीं तो बोले अब तुमको, अब तो तलवार से मारे, बंदूक लेके आए थे तो इसके बाद गोली मारेंगे, 50,000 रुपये नहीं मिले तो. बोले उनके हाथ में कुछ दूसरा भी कुछ बंदूक वगैरह? बंदूक थी, तलवार थे, पाइप थे, सब थे. ये मेरी छोटी 5-6 साल की लड़की है, देखो घर में मुंह पे मारे ले, ये मेरे लड़के के पाँव पे मारे, ये छोटे छोटे बच्चों पे देखो ये वार करे ले. और मेरे को बोले तू बाहर निकल, तेरे को कटर से काटेंगे बोले. अभी तो हमने कम मर्डर करे बोले. यहाँ पर ईट सब पड़ी है, ये सब चूरा है, ये मेरे घर में घुसते. ये देखो हम यहाँ पर खून देखो घर में कितना पड़े ले, आके देखो ये पूरा सब पड़ा हुआ है. वो उनको मार रहा था, वो तो मैं मेरे बच्चों को मारने को लगा. जब मैं निकली बाहर तो मतलब क्या हुआ, तो देखो उनको भी मारा, बच्चों को भी मार रहा था. मेरे आदमी को मारने को आया, मेरा आदमी खाना खा रहा था. अच्छा. सब बर्तन देखो भाई, हमारे सब ऐसी पड़े रह गए. ये मेरी बेटी की. We'll be right back.
संबल ठेकत लावायचा बोलता असे टळपिटी जे संबल ठेकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. आता बनवा कोणतीही वेबसाईट अत्यंत कमी दरात. पियुष टेक्नॉलॉजीज मध्ये कॉल करा आणि त्वरित बनवून मिळवा कोणत्याही प्रकारची दर्जेदार वेबसाईट. सोबतच मिळवा फ्री लाईफ टाईम सपोर्ट. आमच्याकडे उत्तम गुणवत्ता पूर्ण अतिशय सुंदर प्रकारची फुल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बनवून मिळेल. प्रत्येक वेबसाईट वरती मिळणार भरघोस डिस्काउंट ची ऑफर. कोणत्याही बिझनेस साठी मिळवा डिजिटल मार्केटिंग ची खास सुविधा. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा पियुष टेक्नॉलॉजीज मध्ये आणि मिळवा आपली मनपसंत वेबसाईट. बी स्मार्ट शॉपी, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ऍप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपये पर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय, आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ऍप किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपत कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे सीबीएसई व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये अप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅच मध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपद क्लासेसला प्रवेश निश्चित करा.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.